नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेटचा फॉर्म कसा स्टेप बाय स्टेप भरायचा आहे आणि कोणत्या गोष्टी आपल्यासोबत बाळगायच्या जा आहे जेव्हा आपण फॉर्म भरत असतो तेव्हा हे सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओच्याद्वारे समजणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू हे पहा आपण आलेलो आहो आहोत सेट एक्झाम डॉट युनिपुनी डॉट ए सी डॉट इन यांच्या पोर्टलवरती आणि आपण थोडंसं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला येथे दिसेल नोटीस पब्लिक नोटीस रिगार्डिंग अपडेट सिलेबी आणि त्याच्या खाली आहे ॲप्लाय ऑनलाईन तर आपल्याला मित्रांनो ॲप्लाय ऑनलाईन करायचं आहे परंतु ते करत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासोबत आपण बाळगायच्या आहे हे मी आता या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला याचं ब्राउचर किंवा प्रॉस्पेक्टस एकदा पाहून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो आपण हेच नेमकं करत नाही आपण व्यवस्थित प्रॉस्पेक्टस पाहत नाही तर मित्रांनो मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही ती प्रॉस्पेक्टस व्यवस्थित पाहून घ्यावे आणि त्याचबरोबर ॲप्लाय ऑनलाईन किंवा ॲप्लाय नावच्या अगोदर आपल्याकडे एक व्हॅलिड ईमेल आय डी पाहिजे आहे त्यानंतर आपण ज्या विषयात मास्टर करत आहात किंवा केलेलं आहे त्याचा मार्क्स मेमो त्याचे मार्क्सही आपल्याला त्यामध्ये टाकावायचे असतात त्यानंतर एक फोटो पाहिजे आहे पन्नास के बीपर्यंत एक फोटो पाहिजे आहे जी पी जी फॉर्मॅटमध्ये त्यानंतर एक सिग्नेचर फोटो कॉपीमध्ये पाहिजे आहे तेही आपल्याला तीस के बीपर्यंत पाहिजे आहे त्यानंतर एक आधार कार्ड नंबर आपला आधार कार्ड नंबर किंवा वोटर आय डी नंबर किंवा पासपोर्ट नंबर रेशन कार्ड नंबर किंवा बँक अकाउंट नंबर यापैकी एक आपल्याला पाहिजे आहे त्याचबरोबर आपण जेव्हा पेमेंट करू तेव्हा आपल्याकडे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय भारत क्यू आर किंवा ई एम आय हे ऑप्शन आहेत ऑनलाईन पेमेंट करायचे चला तर मित्रांनो आपण आता ॲप्लाय नाव करूयात बघा ॲप्लाय नाव केल्याच्यानंतर असा इंटरफेस आपल्याला दिसेल त्यामध्ये आपण पहा येथे न्यू यूजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम ट्वेंटी सिक्स्थ मार्च दोन हजार तेवीस याला क्लिक करायचं आहे कारण आपल्याकडं अजून लॉग इन तयार झालेलं नाही हे केल्यानंतर आपल्याला लॉग इन येथे लॉग इन आय डीन पासवर्ड टाकता येईल तोपर्यंत आपण इथे न्यू घेऊयात पहा आणि न्यूच घ्यायचं आहे न्यू युजर्स हे पहा आय कन्फर्म दॅट दि सेट एक्झाम विल बी हेल्ड ऑन ट्वेंटी सिक्स्थ मार्च टू थाउजंड ट्वेंटी थ्री हे इथे खाली आपल्याला नंबर फर्स्टला दिसेल ईमेल आय डी इज मस्ट फॉर युजर रजिस्ट्रेशन अँड ओनली वन प्रोफाईल कॅन क्रिएट आफ्टर युजर रजिस्ट्रेशन आपल्याला एक एकच ईमेल आय डी एकच ईमेल आय डीवरून एक प्रोफाईल क्रिएट करता येईल असं त्यांनी सांगितलं आहे व्हॅलिड ईमेल आय डी पाहिजे आहे त्यानंतर तो करेक्ट आणि ॲक्टिवही पाहिजे आहे त्याचबरोबर खाली पहा त्यांनी येथे आपल्याला दिलेलं आहे नेम आणि पासवर्ड बिल बी मेल ऑन सेम ईमेल आय डी मेन्शन बाय यू आपण जो ईमेल आय डी देणार आहोत त्यावरती युजर आय डी आणि पासवर्ड आपल्याला ते पाठवणार आहे या सर्व गोष्टी यांनी दिलेल्या आहेत ईमेल आय डी इनकरेक्ट नको आहे करेक्ट पाहिजे किंवा रॉंग नको आहे या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत आणि खाली दिलेल्या आहे यू मस्ट टू क्रिएट न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर एव्हरी एक्झाम आपण मागच्या वर्षी किंवा पाठीमागे जर दिलेली असेल एक्झाम तर तो रजिस्ट्रेशन आय डी चालणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पहा आपल्याला येथे कंटिन्यू टू यूजर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा इथे असं आपल्याला इंटरफेस दिसेल युजर रजिस्ट्रेशन यामध्ये आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे मी माझा ईमेल आय डी टाकतो ईमेल आय डी मित्रांनो टाकत असताना आपल्याला ॲट द रेट जीमेल किंवा ॲट द रेट याहू हे आपल्याला समोर दाखवेल आपल्याला फक्त आपला जो आय डी सुरुवातीचा आहे ते टाकायचं आहे हे पहा पुढे आपल्याला इथे दाखवतो ॲट द रेट जीमेल हे बघा सुनील जाधव पी एस वाय पुढे दाखवलं ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आपल्याला पासवर्ड टाकायचं मित्रांनो पासवर्ड खूप सेन्सिटिव्ह असतो पासवर्ड टाकत असताना आपण काही जे वर्ड्स आहे ते कॅप्स लॉकमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपण ॲट द रेट वगैरे किंवा डॉट वापरू शकतो त्यानंतर वन टू थ्री किंवा आपला मोबाईल नंबरचे चार डिजिट आणि त्यानंतर स्मॉल वर्ड्स आपल्याला टाकायचे आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो जसं की मी इथे टाकतो आहे बघा कॅप्स लॉकला मी सुरुवातीला घेतो आहे समजा सुनील ॲट द रेट वन टू थ्री आणि स्मॉलमध्ये पी एस वाय ओके पहा पुन्हा एकदा आपण टाकू सुनील ॲट द रेट वन टू थ्री पी एस वाय ओके त्यानंतर पहा मित्रांनो आपण पासवर्ड टाकलेला आहे रिएंटरसुद्धा केलेलं आहे सिक्युरिटी क्वेश्चन्स आपल्याला येईल येथे विचारेल बऱ्याचशा गोष्टी तर आपण त्या पद्धतीने तुमचं नाव टाकू शकता आता येथे मी माझं पेटनेमच टाकतो आहे तुम्ही कोणतं एक ऑप्शन घेऊ शकता मी पेटनेम टाकतो आहे सुनील त्यानंतर पहा ह्या गोष्टी ईमेल आय डी पासवर्ड री एंटर पासवर्ड सिक्युरिटी क्वेश्चन आणि ॲन्सर त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे हे पहा मित्रांनो सबमिट केल्यानंतर असं आपल्याला दिसेल सेट एक्झाम डॉट युनिपोनी डॉट ए सी डॉट इन सेज युजर क्रिएटेड सक्सेसफुली आता आपलं युजर आय डीन पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे हे पहा इथे त्यांनी दिलेलं आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलं आपला जो ईमेल आय डी टाकतो तोच आपला तो नेम होत असतो बघा सुनील जाधव पी एस वाय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि त्यांनी खाली दिलेलं आहे यू कॅन फील फिलअप द फॉर्म अवेलेबल ऑन फॉलोईंग यू आर एल ह्या यू आर एलवरती क्लिक करायचं आणि फॉर्म भरायचं असं त्यांनी सांगितले पहा आता पहा आपण सुरुवातीलाच इथे आलो होतो इथे आपल्याकडे युजर आय डी पासवर्ड नव्हता आता आपण क्रिएट केलेला आहे न्यू युजर रजिस्ट्रेशनमधून क्रिएट केलेला आहे आपल्याकडं तो युजर आय डी आहे मी तुम्हाला दाखवतो जो ईमेल आय डी टाकला होता तोच यूजर आय डी आहे पहा सुनील जाधव पी एस वाय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आणि पासवर्डही तुम्हाला मी सांगतो बघा तुम्ही कोणाला सांगू नका मी व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सांगतो आहे हा पासवर्ड सुनील ॲट द रेट वन टू थ्री स्मॉल याच्यामध्ये पी एस वाय ओके देन लॉग इन पहा मित्रांनो इथे दाखवतो चेंज युअर पासवर्ड आता आपण आतमध्ये आलेल्या वेबसाईटमध्ये दाखवतो वेलकम सुनील जाधव पी एस वाय ॲट द रेट जीमेल डॉट कॉम लॉगआउट वगैरे दाखवतो लॉगआउट करायचं नाही आपल्याला फॉर्म भरायचा आहे पाच स्टेप्स दिल्यात तीन स्टेप्समध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फर्स्ट स्टेप आहे फिल्ड मेन ॲप्लिकेशन फॉर्म त्यानंतर सेकंड स्टेप आहे अपलोड स्कॅन फोटो अँड सिग्नेचर थर्ड आहे पेमेंट अँड प्रिंट आउट ऑफ ॲप्लिकेशन आणि इथे खाली स्टेटस दाखवतो फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज नॉट कम्प्लिटेड आणि आपल्याला फर्स्ट स्टेप्स वन बाय वन आपण जाऊयात फर्स्ट स्टेप्स आहे फिल्ड मेन ॲप्लिकेशन फॉर्म याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा इथे मित्रांनो डिटेल्स दिलेले आहेत आता पहा एक्झाम सेंटर आपल्याला अगोदर हे एक्झाम सेंटर दिलेले आहे तुम्ही व्यवस्थितरित्या एक्झाम सेंटर पहा कुठलं तुम्हाला सेंटर घ्यायचं आहे जसं की पहा मित्रांनो मी औरंगाबाद निवडतो आहे आपण आपलं सेंटर निवडायचं आहे सब्जेक्ट ऑप्शन फॉर सेट आता सेटसाठीचं आपला जो विषय आहे तो विषय द्यायचा आहे मी सायकोलॉजीमधूनच माझं झालेलं आहे सर्व त्यामुळं मी सायकोलॉजी निवडेल तेरा नंबर त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट आपला पी जीचा सब्जेक्ट माझा सायकोलॉजीज होता आणि आहे ओके त्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्समध्ये आपलं नाव वडिलांचं नाव आईचं नाव आणि ॲड्रेस इतकं भरायचं आहे मी भरतो आहे पहा डेट ऑफ बर्थ झाल्याच्या नंतर मित्रांनो हे पहा आधार नंबर आहे आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी आपला टाकाय आपला फोन नंबर टाकायचा आहे सॉरी त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे डोमोसाईल सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र आपलं जे असेल ते त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आर यू ऑर्फन कॅन्डिडेट आपण ऑरफन आहात का नाही इफ यू आर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट डू हॅव बेंचमार्क डिसेबिलिटी फोर्टी पर्सेंट ऑर मोर सिव्हिअर पर्सेंटेज इज नॉट डिफाईन आता पहा इथे जर तुम्ही पी डब्ल्यू डी हे जर असन पी डब्ल्यू डी तर इथे ये यस म्हणायचे नसेल नो, तर नो मी नाही म्हणतो त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट फिजिकल जर तुम्ही याला एस म्हटलं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट जमा करायचं आहे किंवा एक्झामिनेशनच्या वेळेस दाखवायचं असतं आता पहा जर त्यांनी विचारलं आहे टाईप ऑफ डिसॲबिलिटी नॉट एलिजिबल येस म्हटलं असतं तर इथे आल्या असतं कोणता क्रायटेरिया आहे असेल तर तुम्ही यस करा आणि क्रायटेरिया दाखवा प्रेझेंट स्टेटस आता ॲक्च्युली मी ॲज अ टीचर म्हणून आहे जॉईन आहे परंतु मी बरेचसे विद्यार्थी म्हणतात का सर तुम्ही टीचर म्हणून दाखवलं तर पुढं आम्ही विद्यार्थी म्हणून नॉन टीचरमध्ये ऑप्शन येतात ते आम्हाला कळत नाही आहे त्यासाठी मी नॉन टीचर घेतो आहे मित्रांनो सध्याला त्यानंतर आहे क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये नेम ऑफ पी जी कोर्स यामध्ये पहा एम ए त्यानंतर नेम ऑफ युनिव्हर्सिटी पी जी कोर्स कम्प्लीट आता आपली युनिव्हर्सिटी द्यायची आहे ज्या युनिव्हर्सिटीमधून पी जी करत आहात किंवा कम्प्लीट आहे त्याच्या डिटेल्स आपल्याला म्हणजे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर पहा पी जी कोर्स कंप्लीटेड ॲपेरिंग फॉर्म आपण युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटमधून कॉलेजमधून की इन्स्टिट्यूटमधून कंप्लीट केलेलं आहे ते मी कॉलेजमधून कंप्लीट केलेलं आहे माझं मास्टर म्हणून मी कॉलेज निवडतो आहे त्यानंतर यांनी कॉलेजचं नाव विचारलेलं आहे किंवा टाकायचं आहे मी टाकतो आहे त्यानंतर पी जी कोर्स स्टेटस आपण कंप्लीटेड आहात की फायनल इयरला आहात माझं कंप्लीट आहे मी म्हणून कंप्लीट देतो आहे आता पहा जी पी ए जी पी ए मार्क्स ऑफ इन पी जी डिग्री आपलं तुमचं जी पी ए असेल तर जी पी ए वगैरे इथे टाकायचं माझं मार्क्स आहे तर मी मार्क्स टाकतो मित्रांनो पहा ॲग्रिकेट मार्क्स किती मार्क्स तुम्हाला मिळाले आहेत मी माझे मार्क्स टाकतोय मित्रांनो आउट ऑफ किती पैकी होते किती पैकी आहे ते आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर कॅल्क्युलेट पर्सेंटेज त्यानंतर ग्रेड टाकायचे आहे आपली ग्रेड त्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो प्रिव्हियस सेट एक्झाम डिटेल्स आर यू प्रिव्हियसली सेट क्वालिफाईड इन दिस सब्जेक्ट ते विचारतं आहे की तुम्ही यापूर्वी तुमच्या विषयामध्ये सेट उत्तीर्ण आहात का ॲक्च्युली खरं पाहता मी सेट उत्तीर्ण आहे दोन हजार अठराची मी सेट सायकोलॉजीमध्ये उत्तीर्ण आहे परंतु मित्रांनो मी या ऑप्शनला पहा दोन ऑप्शन येस नो मी याला जर येस म्हणतो आहे तर मित्रांनो यामध्ये मला पुढे जाता येणार नाही कारण यांचा क्रायटेरिया आहे जर सेट एकदा एका विषयात उत्तीर्ण असेल तर तुम्ही पुढे तुम्हाला तो त्याच विषयात सेट देता येत नाही हा क्रायटेरिया आहे मी तुम्हाला यो हा व्हिडिओ बनवून दाखवत आहे म्हणून मला इथे मित्रांनो नो ऑप्शन घ्यावा लागतो आहे नो घेत मी जर घेईल तरच मी पुढे आपल्याला हा व्हिडिओ दाखवू शकतो म्हणून मी नो घेतो आहे आणि पुढं जातो आहे बघा डिक्लेरेशन याला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे हे पहा असं दाखवतो आहे मित्रांनो सेंटर ऑप्टेड आपण घेतलेलं ऑप्शन आपलं आहे औरंगाबाद सब्जेक्ट आहे तेरा सायकोलॉजी कॅटेगरी एस सी आणि याला यस ओके म्हणायचं आहे डू वी शू हॅव कंटिन्यू यस आता पहा मित्रांनो आपण मी ऑलरेडी सेट पास असल्यामुळं त्यांच्या लॉग इनमध्ये होतं सर्व त्यामुळं थोडंसं एरर येत होतं तर थोडंसं मी चेंज केलं आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी हे चेंज केलं आहे आता पहा इथे त्यांनी नेक्स्ट स्टेप्समध्ये विचारलेलं आहे की आपली फोटो अपलोड करायचा आहे आणि ते पहा मित्रांनो खाली दिलेलं आहे पन्नास केबीपर्यंत तर मी चूज करतोय बघा चूज फाईल आपल्याला चूज करायची आहे ओके चूज केल्याच्यानंतर अपलोड स्टुडंट फोटो त्यावरती क्लिक करायची आहे त्यानंतर पहा सेकंड अपलोड सिग्नेचर तीस केबीपर्यंतच आहे अपलोड स्टुडंट सा साईन हे पहा साईन पण आलेले आहे आणि हे आपण सेकंड स्टेपसुद्धा पूर्ण केलेले आहे प्रोसीड फॉर पेमेंट आता पहा प्रोसीड फॉर पेमेंट केल्याच्या पे, नंतर इथे आहे प्रोसीड फॉर पे प्रोसीड टू पेमेंट याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा इथे दाखवतो आहे मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर अमाऊंट दाखवतोय फुल नेम ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि खाली ऑप्शनसुद्धा दाखवत आहे तुम्ही कोणत्या याच्याप्रमाणे जाणार आहात फॉर एक्झाम्पल मी सी सी एव्हेन्यूने जर पुढं जातोय तर पहा ते पुढं दाखवतो आहे कंटिन्यू टू कंटिन्यू फॉर पेमेंट हे ऑप्शन आल्याच्या नंतर पहा इथे दाखवेल मित्रांनो ते पेमेंट इन्फॉर्मेशन आपण क्रेडिट कार्डनी लेफ्ट साईडला पहा पेमेंट इन्फॉर्मेशनच्या खाली क्रेडिट कार्डने भरू इच्छिता की डेबिट कार्डने की नेट बँकिंगनी ने, की यू पी आय फोन पे गुगल पेसुद्धा दिलेलं आहे पेटीएम भीम ॲपसुद्धा आहे भारत पे आहे ई एम आय आहे पेलेटरसुद्धा आहे हे सर्व ऑप्शन आपल्यासमोर इथे मित्रांनो दिसत आहेत याला आपण मेकअप पेमेंट करायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही गुगल पेने समजा गुगल पे, पे आपण ऑप्शन यू पी आयमध्ये गुगल पे निवडलं तर येथे मेकअप पेमेंट द्यायचं आहे इथे इंटर यू पी आय आय डी टाकायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो मी ऑलरेडी सेट क्वालिफाईड uh, आहे त्यामुळे मी मेकअप पेमेंट करत नाही आहे तुम्ही पेमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं नीट ऐका मित्रांनो जेव्हा आपण पेमेंट केलो केलं पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला पुढे एक uh, फायनल तुमचं ॲप्लिकेशन प्रिंट आऊट ॲप्लिकेशन म्हणून ऑप्शन येईल तुम्ही ते प्रिंटआउट तुमच्यासोबत म्हणजे काढून ठेवा कुठेही सेट भवनला वगैरे आपल्याला पाठवायचं नाही तर आपल्याला तो फॉर्म भरलेला फॉर्म तुमच्याकडे ठेवायचा आहे आणि नंतर हॉल तिकीट जनरेट होईल या पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा आहे मी फॉर्म भरू शकत नाही कारण मी ऑलरेडी सेट क्वालिफाईड आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता म्हणजे एक स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ किंवा स्टेप बाय स्टेप्स हे फॉर्म भरायचा होता म्हणून मी हे डिटेल्स भरले मित्रांनो आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू